गेल्या दीड वर्षापासून करमाळा तालुक्यात काय सांगता नावाने जे यूट्यूब चॅनल चालू केलं ते आमचे मित्र पत्रकार अशोक मुरुंकर यांच्या काय सांगता या पुस्तकाचे प्रकाशन सोहळ्यासाठी उपस्थित असलेले करमाळा तालुक्याचे लोकप्रिय माजी आमदार सन्मान्य जयंतराजे अख्तर साहेब व्यासपीठावर उपस्थित असलेले माननीय पंचायत समितीचे विकास अधिकारी मोहिती राऊत साहेब डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय डॉक्टर गुलाब साहेब विनीत किरण साहेब या कार्यक्रमाला पी आय गुंजोटे साहेब येणार होते पण ते आजारी असल्यामुळे येऊ शकले नाही. त्यांच्या वतीने उपस्थित असलेले माननीय पोलीस अधिकारी आणि या ठिकाणी जे समोर जे बसले सगळेच जे स्टेजवर बसलेले एवढेच सगळे खालचे मान्यवर आहेत कारण प्रत्येक जण खाली बसलेला चळवळीत काम करणारा आणि प्रत्येक शहराच्या तालुक्याच्या विकासात योगदान दिलेला माणूस या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित आहे. तर सर्वांचं नामोल्लेख मी करतो. आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी पत्रकारितेचा इतिहास बघितलं तर भाऊ करमाळा तालुक्याला स्वातंत्र्य सैनिक मनोरपंत चिवटे असतील, आदरणीय स्वातंत्र्य सैनिक शंकरदादा येवले असतील, छानदार काका सूर्यपुजारी असतील, यांच्या जुन्या काळात या पत्रकारितेचा एक असा चांगला इतिहास करमाळा तालुक्याला आहे. त्यांच्या नंतरच्या पिढीत सुद्धा आमचे वडील असतील, ॲडव्होकेट बाबाराव हिडे असतील, आमचे सूर्यपुजारी असतील, या अनेक तरुण त्या काळच्या पत्रकारांनी अत्यंत चांगल्या पद्धतीची पत्रकारिता केली आणि या नवीन या पिढीत सुद्धा अशोक मुरुंकर सारखा सुद्धा एक चांगला पत्रकार या ठिकाणी करमाळ्यात काम करतो. तो मूळचा बेटरगावचा आहे, आम्ही लहानपणापासून मी त्याला ओळखतो. अत्यंत चळवळीत काम करणारा कार्यकर्ता आहे. पत्रकारितेचं करण्याची संधी मिळालेली असताना सुद्धा आपल्या करमाळ्यात येऊन आपण स्वतःचं अस्तित्व तयार करायचं आणि स्वतःचं वलय निर्माण करायचं ही भूमिका घेऊन त्यांनी करमाळ्यात येऊन काय सांगताय चॅनल चालू केलं. बघ या चॅनलला 60,000 वाचक झालेले. समजा अशोकराव एक जर बातमी टाकली तर ते संपूर्ण करमाळा तालुक्यातले नव्हे तर करमाळा तालुक्यातला राहणारा माणूस फॉरेन मध्ये असेल अंतर बाहेर देशात जरी असेल तो त्याचा एक मिनिटात बातमी वाचतो. म्हणजे आपली बातमी 60,000 माणसापर्यंत जाऊ शकते एवढी क्रय शक्ती अशोक मुरुंकर यांनी तयार केली. त्याबद्दल मी करमाळा तालुका पत्रकार संघाच्या वतीनं आणि करमाळाच्या सगळ्या जनतेच्या वतीनं आभार मानून व्यक्त करतो. आज आमच्या नवीन पिढीत सुद्धा भाऊ स्वतंत्र लिखाण करणारे चांगले पत्रकार या ठिकाणी निर्माण झालेले. आमचे मित्र किशोरजी शिंदे अत्यंत चांगल्या पद्धतीचे वेगवेगळे विषय लिहतात. विशाल गोलक सुद्धा चांगल्या पद्धतीने स्वतःची लिखाणक्षमती असलेली पत्रकारिता करणारी सुद्धा नवीन टीम या करमाळा तालुक्यात तयार होत आहे. या ठिकाणी अण्णा काळे असतील, अनेक असे पत्रकार आहेत आणि आमच्याबरोबर काम करणारे नासिर बैकवीर असतील, अनेक पत्रकार सुद्धा चांगल्या पद्धतीने काम करत आहेत. पण पत्रकारिता करत असताना भाऊ पत्रकार हा नाही म्हणलं तरी थोडा राजकारणी असतो. पत्रकार आपण पत्रकारिता इतिहास जर बघितला तर प्रत्येक जणांनी राजकारणाला दिशा देण्याचं काम हा पत्रकार करत असतो. किती जरी आम्ही म्हणलं की आम्ही निरपेक्ष आहोत तर कुठेतरी जे चुकतं त्याला चुकलं म्हणावं लागतं आणि जे खरं त्याला खरं म्हणावं लागतं आणि असं करत असताना आम्हाला कधी